मोदी सरकार शेतकऱ्यांचं नसून उद्योजकांचं आणि शहरी लोकांचंही जपणारं सरकार असल्याची टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. वेळ पडली तर शेतकऱ्यांना लोकशाहीच्या मार्गानं आवाज उठवावा लागेल, त्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा असा इशारा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी दिला. शरद पवार मराठवाड्यात आजपासून दुष्काळी दौऱ्यावरती आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातल्या चित्तेपिंपळगाव इथं शेतकऱ्यांशी संवाद साधत दुष्काळ दौऱ्याला त्यांनी सुरुवात केली. आताच्या सरकारचं धोरण प्रामुख्यानं उद्योग आणि शहरी भागातले आहेत. मी नाव सांगत नाही, पण सरकारमधल्या एका व्यक्तीशी माझी गेल्या आठवड्यात चर्चा झाली. त्यानं मी सांगितलं की ग्रामीण भागात परिस्थिती वाईट आहे, शेतीमालाच्या किमती घसरल्यात, आपल्याला किमती वाढवून द्यायला पाहिजेत. पण त्यांनी उत्तर दिलं की आम्हाला पाठिंबा मिळाला आहे तो सगळ्या शहरातला मिळाला. ते काही शेती पिकवत नाहीत, त्यांना स्वस्तात माल पाहिजे. ते म्हणतात महागाई नको. आता महागाई म्हणजे तुमचा भाव वाढला की महागाई, आणि खता औषधाचे भाव वाढले तर महागाई नाही. वेळप्रसंगी आपला प्रश्न सोडून घेण्याच्यासाठी लोकशाहीच्या आणि शांततेच्या मार्गाने आपल्याला रस्त्यावरसुद्धा यावं लागेल, आणि ती येण्याची तयारी तुम्ही ठेवा, मग बाकीच्यांना सरळ करण्याचं काम आम्ही करू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.